एक पिळगी 25 वर्षाची भरली झाल्या दोन पिळग्यो ह्या 51 वर्षांचे काळात गेल्यात आणि तिसरी पिळगी आता येतात. आणि एक पिळगी असते जी पिळगी जे जनरेशन ओपिनियन पोला वेळार आशिल्ले कांय जाण एक्टिवूय आशिल्ले पूण 20 वर्षांचे सकल आशिल्ली पिराय आणि त्यांना मतदान करपाचे वय आशिल्ले 21 तांकां मतदान करपाक मेळूंक ना पूण तांणी वावर केलो आसलो तरी नक्की कित्या खातीर तो वावर केला ते कित्या खातीर घडून आयले पूण ताचे परिणाम कितें जाले हाजे विशींची माहिती तांकां ना. हो अनुभव म्हाका फाटल्या म्हयन्यान मडगांवां आयलो. मडगांवच्या क्लूब हार्मोनिया ह्या संस्थेन एक इंटरव्यू दवरलो, मुलाखत दवरली आणि ती मुलाखत झाल्या उपरांत प्रश्नोत्तरी झाली आणि एक जाणटी अस्तुरी म्हणजे मरे आयली आणि म्हाका सांगूंक लागली की ओपिनियन पोल झालो त्यांना आपूण 17 वर्षाची आशिल्ली आणि त्या पिरायेचेर आपूण आणि आपले बरोबरची लोकांचे घरांनी गेल्या पॅम्पलेटी वाटल्या लोकांक मतदाना खातीर भायर काडपाक प्रयत्न केला पूण अशें आसलें तरी आपल्याक कित्याक तो ओपिनियन पोल घेतिल्लो. ओपिनियन पोल म्हणजे एक्झॅक्टली जालें कितें आनी ताचे परिणाम कितें जाले हें आपल्याक खबर ना. तें समजून घेवपाक आज आपूण हांगा आयलो. म्हणजे हाजो अर्थ असो जाता की दोन पिळग्यो दोन जनरेशनां ओपिनियन पोला उपरांत आणि एक जनरेशन 20 वर्सां सकयलें ओपिनियन पोला वेळा वेलें. हांकां ह्या गोंयच्या इतिहासांतल्या एके म्हत्वाचे घडणुकेचो आसूंक जाय तसो अभ्यास सुरूच आसूंक जाय तशी खबर ना पूण ती खबर आसपाची गरज आसा. कारण आमकां आमचो इतिहास सारको खबर नासलो जाल्यार आमचे कडल्यान खूब मोठी ब्लंडर्स घडूं येतात आनी ती घडटात हे आमी दिसपट्टे पळयतात. आनी ते खातीर हो प्रयत्न की सत्य कितें. कारण ज्या मनशाक इतिहास खबर ना तो कल्पना करता आनी त्या कल्पनेंतल्यान मागीर उलयतात मागण्यो करतात तरेतरेच्यो गजाली करतात कल्पनेंतल्यान. पूण कल्पना आणि इतिहास सत्य आणि कल्पना हातूंतलो फरक समजून घेतले बगर आमकां आमचो खरो इतिहास पळोवंक पावचो ना आणि तो खरो इतिहास तुमच्या मुखार दवरचो ह्या हेतून हे व्याख्यान दवरिल्ले आसा. ज्यो दोन पिळग्यो ओपिनियन पोला फाटल्यान जल्माक आयल्यो तांच्यांनी अभ्यास करून इतिहास समजून घेऊ येता. कांय जाणांनी केला आसूं येता असो प्रयत्न. कॉलेजांनी युनिवर्सिटींनी शिकपी भुरगीं आसात तांणी वाचलांय आसूं येता पूण तें वाचून घेतिल्लें गेल्या. पूण गिन्यान घेवपाचें टाळून जे अज्ञान सांबाळप आसा ती गजाल खूब वायट. कारण तें इग्नोरन्स आमकां खूब वायटाक पडटा. आणि आज आमी पळयतात की कांय मनीस जे जबाबदार अशा पदांचेर आसात जबाबदार अशा स्थानांचेर आसात ते ओपिनियन पोलाचो इतिहास समजून घेनासतना ते आपले अज्ञान होच इतिहास अशें म्हणून लोकां मुखार मांडटा. आणि ह्या अज्ञानांत ह्या इग्नोरन्सांत जेन्ना राजकारण वा धर्मवाद वा जातवाद पडटा तेन्ना एक डेंजरस
कॉकटेल निर्माण जाता आणि ही डेंजरस कॉकटेल इतकी तकल एक मारता की मनीस आपलो कॉमन सेन्स खातून वगळा येता आणि हो कॉमन सेन्स आज कितलेशा गोयकारांनी भोव करून राजकारणात वावुरपी आणि वगळा येयलो आसा. सगळ्यांची खबर हांव सांगूंक वचना पूण दोन देखी दिवन हो इतिहास आणि हो ही जी कॉकटेल आसा ती कशी बायटाक पडटा ते तुमच्या मुखार दवरूंक सोदता. गोयचे विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो मागणी करता की विधानसभेच्या संकुलांत डॉक्टर जॅकडी सिकेरा हांचो पुतळो उभारूंकूच जाय. ही मागणी खंयच्या आधाराचेर आसा तर डॉक्टर जॅकडी सिकेरा हो ओपिनियन पोलाचो फादर ओपिनियन पोल. तूं हें सांगता ताका आधार कितें अशें जर ताका विचारलें ताजे कडेन इतिहासाचे नदरेन जाप आसचें ना, म्हाका खात्री आसा जाप आसचें ना. पूण एक जाप आसतली, ती जाप कितें? तूं हें मानून घेना जाल्यार तूं कमी ना, कित्याक आमच्या दोगांचे धर्म वेगळे. म्हणटकच तूं जर असत्य मानून घेना जाल्यार तूं कमी ना, ती जाप सोंपी न्ही. आणि एक फाटी तुझेर टर्मिनल म्हणून जसो छाप मारलो की मागीर खंयचोच इतिहासाचो पुरावो इतिहासाचो आधार घेवपाची गरज पडली. आता ह्या मायकल लोबोची खबर पळया. मायकल लोबोचो जन्म झालो 18 जून 1976. ओपिनियन पोल जाऊन 9 वर्सां आणि 5 महिन्यांनी ओपिनियन पोल झालो तो मायकल लोबोन पळोवंक ना, ताचो कसलोच अनुभव घेवंक ना. 1980 वर्सा जी वेंचणूक जाली गोंयांत विधानसभेची 5वी वेंचणूक, ते वेंचणुकेंत डॉक्टर जॅकडी सिकेरा सांताक्रूज मतदारसंघांत पडले. 4 वेंचणुको ते जिखले आनी 5वे वेंचणुकेंत ते पडले. पडटकच तांणी राजकारण सोडलें आणि त्या पब्लिक लायफांतल्यान पयस गेले. डॉक्टर जॅक सिकेरा पडले तेन्ना मायकल लोबोची पिराय 4 वर्सांची. 4 वर्सांच्या भुरग्याक कोण जिखला आनी कोण पडला ताणे खबर ना. डॉक्टर सिकेरा 1989 वर्सा ह्या संवसाराक अंतरले तेन्ना मायकल लोबो 13 वर्सांचो भुरगो. ह्या मनशान ओपिनियन पोल पळोवंक ना, डॉक्टर जॅक सिकेरा काळो काय गोरो आशिल्लो तेंय ह्या मनशाक खबर ना आनी ह्या मनशान ओपिनियन पोलाचो इतिहास वाचूंक ना. हो मनीस आमकां सांगता की तो फादर ऑफ ओपिनियन पोल. कॉकटेल मनशाक कितें करूंक लायता आनी इतिहास सगळो विसरून खंयचे खंय कशी पावयता तें हें एक उदाहरण, एक देख. दुसरी देख आसा ती गोवा फॉरवर्डाचे अध्यक्ष आनी मंत्रीमंडळांतली एक मांगडी विजय सरदेसायांची. तांची तशीच मागणी आसा की विधानसभेच्या संकुलांत पुतळो उबारचो, कित्याक डॉक्टर जॅक सिकेरा इज फादर ऑफ ओपिनियन पोल. विजय सरदेसाय यांची जन्माची तारीख 14 जून 1970. ओपिनियन पोल जाऊन वतकच 3 वर्सां 5 महिन्यांनी तो जन्माक आयलो. गोंयांत न्हय, भारतांतूय न्हय, आर्जेंटिना. आर्जेंटिनाच्यान तो 7-8 वर्सांचो भुरगो म्हणून गोंयांत आयला. डॉक्टर जॅक सिकेरा ज्या 1980 वर्साच्या वेंचणुकेंत पडल्या तेन्ना विजय सरदेसाय 10 वर्सांचो भुरगो. ताणेंय डॉक्टर जॅक सिकेरा काळो काय गोरो ते पळोवंक ना. आनी त्या उपरांत डॉक्टर जॅक सिकेरा राजकारणांत ना, पब्लीक लायफांतल्यानय कुशीन सरला. म्हणजे ताका पळोवपाची संदी विजय सरदेसायकूय मेळूंक ना. आनी म्हाका खात्री आसा
ती तांचे सरकार अधिकाऱ्यांनी इतिहासाच्या पुस्तकात आकृती बसून जा म्हणटकच तुका अमको एक मनीस डॉक्टर जॅक्सिकेळा नाव घेवचें पडटा उपाय ना कित्याक बाकीचे घेतात म्हणून पूण एक्स धरया एक्स हो ओपिनियन पोलाचो फादर हे कळ्ळें कशें स्वप्न पडलें हो इतिहास काय न्हय म्हणटा हाचो अर्थच असो की हे लोक सत्य समजून घेवपाचो प्रयत्न बसून करनासतना केवळ राजकीय स्वार्थान इतिहास विकृत करतात वायट दिसतं त्यांचे कोणी म्हणतो म्हणून तांकां किती किती पेटेर जाता ताणी म्हणलें म्हणून की लुकसाण जावपाचें आसा लुकसाण जाता इतिहास विकृत जाता हिस्ट्री डिस्टॉर्ट जाता आणि हिस्ट्री डिस्टॉर्ट जावपाक जायना कारण आमच्या भुरग्यांक ती दवरपाची आसा ती सारखी कळपाची गरज आसा तिसरे आसात आमचे काँग्रेस काँग्रेसच्या तथाकथित काँग्रेसच्या गोयात एकलोच काँग्रेसमॅन आसा जो हो इतिहास सारखो जाणा आणि हो इतिहास सारखो प्रामाणिकपणान मांडटा तो आपलो केंद्रीय मंत्री एडवर्ड बाब पालेर हेर खंयच्याच तथाकथीत काँग्रेसमॅनाक ओपिनियन पोलाचो इतिहास खबर ना आशिल्लो जाल्यार आज ते उलयतात ती भास उलोवचे नाशिल्ले ओपिनियन पोलांत जे गोंयकारांनी जैत जोडले त्या जैताचे कितलेशेच श्रेय काँग्रेसच्या फुडाऱ्याक आसा केंद्रीय फुडाऱ्याक आसा गोंयच्या फुडाऱ्याक आसा पूण आयचो गोंयचो काँग्रेसमॅन पंडित जवाहरलाल नेहरूचे नाव घेना सका पाटील जाणी जे इंस्ट्रुमेंटल झाले कॅबिनेटीचो निर्णय बदलून ओपिनियन पोल करपाक तांचे नाव घेना ज्या पुरुषोत्तम काकोडकरान धांव दोपट्यो काढल्यो हांगच्यान थंय तांच्यान थंय हाजे कडेन ताजे कडेन आनी कशाय पद्दतीन ते मूळचे मूळचो निर्णय बदलून घेतलो आनी ओपिनियन पोल केलो ताचे नाव घेना आनी हे काँग्रेसमॅन म्हणजे मायकल लोबो विजय सरदेसाय आणि विद्वान बाब पालेरो सोडून बाकीचे सगळे काँग्रेसमॅन या सगळे एकाच जातीचे ज्यांका इतिहास खबर ना पूण खबर ना हे मान्य करनासतना तो समजून घेवपाचो प्रयत्न करनासतना तो विकृत करपाची मोठी चूक हे लोक करतात आता हे सांगून जातकच ते इतिहास विकृत करतात हो आरोप करतकच म्हजी जबाबदारी जाता खरो इतिहास कितें हें तुमच्या मुखार मांडपाचें एक समज आसा गोंयांत किंवां गैरसमज म्हणुया की गोंय महाराष्ट्रांत विलीन करचें हो विचार गोंयचे मुक्ती उपरांत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्थापन जाल्लो तेन्नाच सुरू जालो म्हणून न्हय हो विचार 1940 वर्षाच्या दशकात सुरू झालो 1940 संयुक्त महाराष्ट्र सभा नावाची एक संघटना बेळगाव निपाणी कारवार सुपे हल्ल्याळ आणि गोंय हांचे सयत संयुक्त महाराष्ट्र जावंक जाय अशी मागणी त्यांना करी मागीर हीच संयुक्त महाराष्ट्र सभा संयुक्त महाराष्ट्र सभा तिचे नाव संयुक्त महाराष्ट्र परिषद झाले आणि मागीर परत ते नाव बदलून संयुक्त महाराष्ट्र समिती झाली पण मागणी तीच उरली 1945 महाराष्ट्रात एक मराठी साहित्य संमेलन झाले तातून भितर ठराव झालो की गोंय मुक्त जातकच ताची भास मराठी आशिल्ल्यान ताचे विलिनीकरण महाराष्ट्रात जावपाक जाय आणि असे ठराव गोंयचे मुक्ती मेरेन जायत उरले आता असो ठराव जळगावात झालो किंवा सोलापुरात झालो जाल्यार थंय विरोध करून कोण वतलो थंय विरोध जायनाशिल्लो पूण जेन्ना हे प्रकरण मुंबय पावले 1958 ते
1961 या काळात त्यांना मुंबई गोंयकार भुरगे आशिल्ले शिकपी भुरगे आशिल्ले कॉलेजांनी गोंयात कॉलेज ना म्हणून ते वाताले. ह्या भुरग्यांची एक संघटना आशिल्ली गोवन प्रोग्रेसिव्ह ग्रुप नावाची आणि ह्या गोवन प्रोग्रेसिव्ह ग्रुप नावाच्या संस्थेत विद्यार्थी तर आशिल्लेच पूण जाणते आशिल्ले. कॉम्रेड नारायण देसाय आशिल्ले, डॉक्टर श्रीपाद नगरशेकार आशिल्ले, जाणते लोक, अनुभवी लोक आणि आम्ही आम्ही कॉलेजात शिकपी तरणाटे. जेव्हा जेव्हा ही मागणी जाताली त्यांना त्यांना ते मागणीक विरोध करपा खातीर ह्या तरणाट्यांनी ही संघटना पुढे सरताली मुंबई गोंय मुक्त जावचे पहिली. जे गोंयकार हिंदू गोंयकार क्रिस्तांव गोंयकारांक हे लागनाशिल्ले हिंदू गोंयकार मुंबईत सेटल जाल्यात आणि ज्यांच्यो संस्था आसात ते भोव करून ही अशी मागणी करताले की गोंयची भास मराठी, आमची भास मराठी लिखून आमचे विलीनीकरण गोंयचे महाराष्ट्रात जावचे. अशी आम्ही गोंय सोडला लोकां खातीर वचचें पडलां हे खरें, मुंबय वचून सेटल जाले. ही मागणी थंय रावून करपाचो तांकां अधिकार नाशिल्लो पूण करताले आणि ते करताले म्हणून आमचे सारखे तांकां विरोध करपाक थंय वताले तांच्या सभांनी. एक सभा म्हाका याद आसा गोवा हिंदू असोसिएशनान आपयिल्ली आणि त्यांनाचे गोवा हिंदू असोसिएशनातले लोक सगळे ह्या मताचे आशिल्ले की गोंयचे विलीनीकरण महाराष्ट्रात जावचे. चडशे जाण जाणटे आशिल्ले म्हजे भशेन केस पिकिल्ले. आम्ही गेले थंय बोवाळ करनासतना गेले बसले आणि ज्या वेळार वो ठराव आयलो त्या वेळार बोवाळ करून ती सभा कॅप्चर केली आणि विलीनीकरण नाका, आमची भास कोकणी आणि आमकां गोंय वेगळे दवरपाचे असा वो ठराव पास केलो. म्हणटकच सांगपाचो हेतू असो की हो विचार मर्जराचो हो गोंयचे मुक्ती उपरांत येऊक ना ताची पहिली 20 वर्सां तो चलत आयला. आता एकच जाणं कितें की 20 वर्सां तो लिमिटेड सर्कला भितर उरला. थोडे राजकारणी, चडशे साहित्यीक, चडशे मराठी साहित्यीक इतले सर्कला भितर तो उरला आणि आमच्या गोंयात मुंबय सेटल जाल्ले गोंयकार हिंदू गोंयकार. गोंय मुक्त जातकच परिस्थिती बदलली. 1962 वर्स व्हडलेशे कसल्या घडणुकांनी गाजूंक ना. 1962 म्हणजे पहिलेच मुक्ती उपरांतचे पहिले वर्स. फक्त गोंयचे इंटिग्रेशन भारतात झाला हो कायदो त्या वर्साक झाला. पूण 1963, 64, 65 आणि 66 ही 4 वर्सां आणि ह्या 4 वर्सांनी ज्यो घडणुको झाल्यो त्या घडणुका वयल्या ओपिनियन पोलाचो इतिहास सारखो बरोवून काढून जातो. आणि ते नदरेन 1963 वर्स हे खूप कृशियल. 1963 ह्या वर्सात खूप घडले. 1963 वर्सा मे महिन्यात 3 घडणुको महत्वाच्यो झाल्यो. पहिली गजाल केंद्र सरकारान गोवा दमन अँड दीव युनियन टेरिटरीज ऍक्ट 1963 पास केले. तो मेरेन 1.5 वर्स सुमार आमकां कसलोच स्टेटस नाशिल्लो. आम्ही मुक्त झाले, आम्ही भारतात इंटग्रेट झाले पण आमकां स्टेटस नाशिल्लो. ह्या कायद्यान आमकां संघ प्रदेशाचो दर्जो दिलो, युनियन टेरिटरी स्टेटस दिलो. आता युनियन टेरिटरीक असेंब्ली आशिल्ली, युनियन टेरिटरीक एक मंत्रिमंडळ आशिल्ले आणि युनियन टेरिटरी एक लेफ्टनंट गव्हर्नर आशिल्लो. पण आयचे राज्य आणि ती युनियन टेरिटरी हातूंत एक मोठो फरक आशिल्लो. आणि तो फरक असो की इलेक्टेड मंत्रिमंडळाक जी पॉवर आशिल्ली ताजे परस चड पॉवर लेफ्टनंट गव्हर्नराक आशिल्ली. ताका कायद्यात ऍडमिनिस्ट्रेटर म्हणिल्लो, भायर पॉलिटिकल टर्मिनॉलॉजींत ताका लेफ्टनंट गव्हर्नर म्हणतात पण युनियन टेरिटरीज ऍक्टात ताका ऍडमिनिस्ट्रेटर म्हणिल्लो. आणि ह्या ऍडमिनिस्ट्रेटराच्या मंत्रिमंडळान पास केल्ले घेतिल्लो निर्णय बाय करूंक जाता.
असो युनियन टेरिटरी स्टेटस आमकां मेळ्ळो पूण असेंब्ली आयली आनी असेंब्ली येतकच एक इंडिकेशन मेळ्ळें की त्याच वर्सा असेंब्लीचें इलेक्शन जावपाचें आसा. गोंयांतलें पयलीं इलेक्शन गोंयच्या इतिहासांतलें. थंय राजकारणांत गती आयली. कित्याक इलेक्शन म्हळें की मागीर मतां जाय म्हणटकच लोकां मेरेन वचूंक जाय, राजकीय पक्ष स्थापन करूंक जाय, ही गरज जाली लोकशायेची. आनी तो कायदो जातकच त्याच म्हयन्यांत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्थापन जालो मे म्हयन्यांत 1963. आतां ह्या स्थापने विशीं दोन मतां आसात. गोंयचे पयले सभापती एडवोकेट पांडुरंग शिरोडकर ते सांगतात की मार्च म्हयन्यांत 3 ल्हान पक्ष एकठांय येवन म्हापशां महाराष्ट्रवादी गोमंतकाची स्थापना जाल्ली म्हणून. जाल्यार गजानन रायकर जे प्रजा समाजवादी पार्टीचे आमदार म्हणून पयले विधानसभेंत निवडून आयिल्ले मगोच्याच आदारान ते सांगतात की ना, मे म्हयन्यांत महाराष्ट्रवादी गोमंतक हो पक्ष पुणेच्या सर्किट हाऊसांत स्थापन जालो महाराष्ट्रांतल्या विरोधी फुडाऱ्यांच्या संघातान. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचो इतिहास बरयल्लो आसा आनी ते जे बरयता स्थापने विशीं ते गजानन रायकराले मता कडेन जुळटा, पापू शिरोडकरांच्या न्हय. आनी वामन राधाकृष्ण बरयतात ते अशें की मे म्हयन्यांत महाराष्ट्रवादी गोमंतकाची स्थापना जाली आनी जे 2-3 ल्हान पक्ष आशिल्ले, एक टोपलेचो, एक जनार्दन शिकडेचो आनी एक आनी खंयचो, हे तिनूय तातूंत मर्ज जाले. हे खरेशें दिसता. मे म्हयन्यांत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना जाली आनी भाऊसाहेब बांदोडकर हांकां अध्यक्ष म्हणून वेंचून काडले. आतां हांगा सायन्सीचो सिद्धांत लागू जाता. एवरी एक्शन हॅज इक्वल एन ओपोजीट रिएक्शन म्हणटा तशें महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्थापन जातकच ज्या लोकांक तांचे धोरण मान्य नाशिल्ले ते लोक एकठांय आयले आनी तांणी एक पक्ष स्थापन केलो. महाराष्ट्रवादी गोमंतकाचे धोरणाचे मुख्य सूत्र कितें आशिल्लें की गोंयकारांची भास मराठी आनी भाशावार प्रांत रचना जाल्ली आसा, देखून गोंय महाराष्ट्रांत घालूंक जाय. हांगा मातशें डायवर्शन करता. 1940 जी मागणी जाताली तांचे खरें कौतूक करूंक जाय. पळयात आतां 1940 भारत स्वतंत्र जावचो आसा, भाशावार प्रांत रचनेचो कायदो जावचो आसा, महाराष्ट्र नांवाचें राज्य अस्तित्वांत ना, गोंय पुर्तुगेजाचें शेकातळां आसा आनी तरी आसतना मागणी जाता गोंयचें विलिनीकरण महाराष्ट्रांत करचें. हो जो भाशावार प्रांत रचनेचो कायदो जालो, स्टेट्स रिऑर्गनायझेशन एक्ट 1956 हो कायदो जालो आनी त्या प्रमाणे भाशेची राज्य जाली. तेन्नाय महाराष्ट्र जावंक ना, तेन्ना ते एकठांय गांठवल केले महाराष्ट्र आनी गुजरात, बॉम्बे दोगांची कॅपिटल. दोगांकूय पसंत नाशिल्ले, शेवटी फुटले आनी मागीर महाराष्ट्र राज्य जाले. पूण गोंय मुक्त जावचे पयलीं ते जालें. म्हणटकच महाराष्ट्रवादी गोमंतकाच्यो हेर धोरणां जरी आसली, मुखेल धोरण आशिल्लें तें गोंयची भास मराठी म्हणून गोंयचें विलिनीकरण महाराष्ट्रांत जावचें. आतां सप्टेंबर म्हयन्यांत हांवें म्हाका दिसता तुमकां युनियन टेरिटरीज एक्ट महाराष्ट्रवादी गोमंतकाची स्थापना एकच म्हणले का एक मुद्दो चुकिल्लो म्हजो. 1963 मे म्हयन्यांत 3 घडणुको म्हत्वाच्यो जाल्यो म्हणून हांवें सांगितलें. तातूंतली एक घडणूक युनियन टेरिटरीज एक्ट पास जालें.
दुसरी घडणूक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना झाली आणि तिसरी घडणूक भारताचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू गोय मुक्त जातकच पहिलेच भेटे गोयचे भेटेर आयले. ती त्यांची 2 दिवसांची भेट आणि ह्या भेटेत जय जय थंय घेतले त्या उलयले. ज्या प्रेस कॉन्फरन्सांनी ताणी पत्रकारांकडे संवाद केलो थंय थंय ताणी एक गजाल स्पष्ट केली की गोवा हॅज अ डिस्टिंक्ट आयडेंटिटी अँड वी आर कमिटेड टू प्रिझर्व दॅट डिस्टिंक्ट आयडेंटिटी. जवाहरलाल नेहरू उलयले म्हणजे केंद्र सरकारचे हे धोरण केंद्र सरकारान मानून घेतिल्ले की गोयांत एक डिस्टिंक्ट आयडेंटिटी आसा, आपली अशी खेरीत अस्मिताय आसा आणि ती अस्मिताय आम्ही सांभाळून दवरतले हे उतर त्यांनी गोयकारांक दिले. ह्यो 3 घडणुको मे महिन्यात झाल्यो. मागीर सप्टेंबरात त्याच वर्षाच्या आणिक 2 महत्वाच्यो घडणुको झाल्यो. युनायटेड गोन्स ह्या पक्षाची स्थापना झाली. हांगाय घडये गैरसमज आसले की डॉक्टर जॅक सिकेरा हांणी युनायटेड गोवन्स पक्ष स्थापन केलो आणि ते ताचे अध्यक्ष झाले. नाही, महाराष्ट्रवादी गोमंतक गोयचेर कितें तरी एक संकट हाडूंक सोदता ही भावना झाली आणि तातूंतल्यान 4 ल्हान ल्हान पक्ष जे गोयांत आशिल्ले ते एकठांय आयले. खंयचे पक्ष? गोंयचो पक्ष, पार्तिदू इंडियानो, गोवा नॅशनल युनियन आणि युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स. हे 4 ल्हान पक्ष एकठांय आयले हे आतां आमी एकवटीतपणान हाका विरोध करपाची गरज आसा आणि तांणी अध्यक्ष म्हणून वेचून काढलो तो चिंचोणेचो डॉक्टर आल्बर लॉयर पोर्टर. डॉक्टर जॅक सिकेर हे युनायटेड गोवन्साचे पहिले अध्यक्ष नाही. डॉक्टर आल्बर लॉयर पोर्टर मागीर पहिले विधानसभेत निवडून आयले, आमदार झाले, पूण हे बहुतेक प्रोफेशनल्स आशिल्ले आणि पक्ष चलोवप म्हणजे ताका भांडवल लागता. ताणी डॉक्टर जॅक सिकेर ह्या पक्षान आपयले आणि अध्यक्षपद तांकां दिले आणि ह्या प्रमाणे डॉक्टर जॅक सिकेर हे युनायटेड गोवन्साचे अध्यक्ष झाले. युनायटेड गोवन्साचो जन्म जावचे पहिली आणि एक महत्वाची घडणूक झाली ती 1 सप्टेंबर 1963 दिसा मडगांवांतल्यान राष्ट्रमत नावाचे मराठी दैनिक सुरू झाले. फुडले इतिहासात ताका खूप महत्व आसा. हरशी एक दैनीक सुरू झाले म्हणजे ती घडणूक व्हडलीशी महत्वाची न्ही, पूण राष्ट्रमत सुरू झाले हाका एक वेगळो अर्थ आसा. राष्ट्रमत कित्याक सुरू झाले? कोणा एकल्याक मिडियात भितर सरपाचे आशिल्ले वा कोणा एकल्याक वर्तमानपत्र काढून जोडपाचे आशिल्ले म्हणून न्ही, ज्या कारणा खातीर युनायटेड गोवन्स पक्ष स्थापन झाल्लो त्याच कारणा खातीर राष्ट्रमत हे दिसाळे सुरू झाले. आणि राष्ट्रमत दिसाळ्याचे धोरण पहिले दिसाच्या की गोयकारांची भास मराठी न्ही, कोकणी, आणि गोयचे महाराष्ट्रात विलीनीकरण जावपाक जायना, दैनिक मराठी. पण ह्या दैनिक मराठीचे मराठी दिसाळ्याचे धोरण कोकणीचो पुरस्कार करप आणि विलीनीकरणात जाता तितलो विरोध करप. 1 सप्टेंबर ताजे फाटल्यान युनायटेड गोवन्साची स्थापना. आणि ह्या वर्सांतली 5वी महत्वाची 6वी महत्वाची घडणूक म्हळ्यार डिसेंबर 7 तारखेक गोंयच्या पहिल्या विधानसभेची निवडणूक झाली, वेचणूक झाली. पहिले गोंयातले इलेक्शन हे 1963 वर्साच्या डिसेंबरात झाले. त्यांना युनियन टेरिटरीज युनियन टेरिटरी या नात्यान गोयांत फक्त 28 मतदारसंघ कॉन्स्टिट्युएंसी, दीव आणि दामांव धरून 30. युनियन टेरिटरीज एक्टा प्रमाणे असेंब्लीचे इलेक्टेड मेंबर्स 30 आणि नॉमिनेट करपाची पॉवर 3 सरकाराक.
खंयचोय घटक जर रिप्रेझेंट जावंक ना जाल्यार सरकाराच्या मॅक्झिमम 30 जाण अपॉइंट करूंक जाताले, पूण इलेक्टेड मेंबर्स 30. ह्या पयल्या इलेक्शनाक डिसेंबरात जाल्ल्या 16 सीट महाराष्ट्रवादी गोमंतकाक गेले. खरेपणी महाराष्ट्रवादी गोमंतकाक गेले अशें म्हणप योग्य जावचें ना, कित्याक दोन तातूंत प्रजा समाजवादी पार्टीचे मेंबर आशिल्ले. तांकां सपोर्ट दिल्लो मोगोन, पूण तांचो सिंबॉल प्रजा समाजवादी सिंबॉल मोगोचो घेतिल्लो, पूण ते प्रजा समाजवादी पार्टीचे मेंबर. हाज्याय वेल्यान महाराष्ट्रांतल्या विरोधी लिडरांचो खूब लागींचो संबंध महाराष्ट्रवादी गोमंतका कडेन आशिल्लो हें सिद्ध जाता. कारण दोन लोकसभा सिटांतलो एक सीट पिटर अल्वारीसाक दिलो ताणें, तो प्रजा समाजवादी पार्टीचो लिडर. आनी चार जागे प्रजा समाजवादी पक्षाक दिले, जातूंतले दोग जाण वेचून आयले. 14 डायरेक्टली महाराष्ट्रवादी गोमंतकाचे मेळून 16. आनी युनायटेड गोवन्साचे आयले 12. दिवाक आयलो अपक्ष निवडून, आनी दामाव एकच काँग्रेसमॅन दामाव मेळून 30. दिवाचो आनी दामावचो दोगूय जाण सरकारा बरोबर गेले, कारण तांची कामां जावंक जाय आशिल्लीं. म्हणटकच ते विरोधांत बसले ना. विरोधांत बसलो तो युनायटेड गोवन्स पक्ष. आनी डॉक्टर जॅकनी सिकेरा हे ह्या विरोधी पक्षाचे फुडारी जाले. 12 आमदारांचे फुडारी जाले. ही गजाल घडली 1963. आनी 1963 वर्स सोंपलें. एकोणीसशे 64 वर्षा एक महत्वाची घडणूक घडली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आशिल्लो, फक्तच पक्ष, सरकार जावचे पयली त्यांना तांची रिकॉर्ड सदांचीच आशिल्ली की गोंयचे महाराष्ट्रात विलीनीकरण जावपाक जाय. पूण सरकार फॉर्म जातकच गोंयचे इलेक्टेड सरकारय मागूंक लागले की गोंयचे विलीनीकरण जावपाक जाय. हातूंत खूब फरक आसा. एक राजकीय पक्ष मागता आनी एक इलेक्टेड सरकार मागता. कारण इलेक्टेड सरकारा बरोबर मेजॉरिटी आसता असो एक समज खरें नासता. आमचे डेमोक्रेसी तशें घडटाच अशें ना, पूण समज असो जाता की मेजॉरिटी लोक आसात म्हणून ते तांचे सरकार आयलो. आनी ताजो प्रभाव हो केंद्र सरकाराचेर पडटा काय कितें अशें दिसूंक लागलें. सिच्युएशनांत खूब फरक जालो. केवळ जी राजकीय पक्षाची मागणी आशिल्ली ती राजकीय पक्षाची मागणी उरली ना, ती गोंय दमण दीव संघ प्रदेशाची मागणी जाली सरकारान करतकच. पूण ह्या खंयच्या दबावाक दबाव तरेतरेचे आशिल्ले केंद्र सरकाराचे. एक दबाव गोंयच्या महाराष्ट्रवादी संघटनाचो, एक दबाव महाराष्ट्रातल्या काँग्रेस सरकाराचो, आनी एक दबाव केंद्रातल्या मंत्रिमंडळांतल्या महाराष्ट्रीय मंत्र्यांचो. तीन तरेचे दबाव केंद्र सरकाराचेर आशिल्ले. पूण पंडित जवाहरलाल नेहरू जो मेरेन आशिल्ले तो मेरेन हो प्रभाव इफेक्टीव जालो ना, ताचो व्हडलोसो परिणाम जालो ना. आनी 1964 वर्सा जी म्हत्वाची घडणूक घडली ती 7 एप्रील 1964 दिसा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची मिटींग झाली जवाहरलाल नेहरूच्या अध्यक्षतेसकट. पार्लमेंटरी बोर्ड हो हायस्ट पॉलिसी मेकिंग बॉडी. ती जी निर्णय घेता तो सरकारान एक्झिक्यूट करपाचो. म्हणटकच काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या निर्णयाक किंवा मताक खूब महत्व येता. आणि 7 एप्रिलाक जी बसक झाली ते बसकेन ठरयलें की 10 वर्स मेरेन गोंयच्या राजकीय फुडाराचो प्रश्न काढचो न्हय. 10 वर्स मेरेन गोंय दमाव दीव संघ प्रदेशांत आपलो विकास करचो. आनी 10 वर्सां उपरांत लोकांचे इच्छेन गोंयचो फुडार ठरोवचो. एक मुद्दो 10 वर्सां मेरेन मॉरिटोरियम ह्या विशयाचेर.
विलीनीकरण जाय काय नाका हो विषय ना. आनी धा वर्सां जातकच लोकांचे इच्छेन फुडें कितें जावपाचें तें ठरोवपाचें, म्हणजे तें केंद्र सरकार ठरोवचें ना, लोकांचे इच्छेन. हीं उतरां म्हत्वाचीं. आतां तो निर्णय जालो 7 एप्रील 1964 दिसा. फुडल्या म्हयन्यांत 27 मे 1964 दिसा पंडीत जवाहरलाल नेहरू संवसाराक अंतरले. आनी केंद्रांतल्या राजकारणांत खूब बदल जालो. लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री जाले. आनी वळखताले न्ही लोक, लोक थंय आशिल्ले ते नेहरूकय वळखताले, शास्त्रीजीकय वळखताले. ताका लागून हो जो प्रभाव पयलीं जो दबाव आशिल्लो तो दबाव कितलेश्या पटींनी वाडलो. गोंय सरकारानय आपलो दबाव वाडयलो, महाराष्ट्र राज्याच्या सरकारानय दबाव वाडयलो, आनी जे केंद्रात महाराष्ट्रीय मंत्री आशिल्ले तांणीय दबाव वाडयलो. आनी शास्त्रीजीचेर ताचो परिणाम दिसूंक लागलो. हे जेन्ना थळाव्या काँग्रेस फुडाऱ्यांक कळ्ळें, भोव करून पुरुषोत्तम काकोडकर तेन्ना गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, हें जेन्ना कळ्ळें तांकां की असो असो विचार चलता आनी शास्त्रीजी मातशे मोव पडटात. मूळ मुद्दो कितें आशिल्लो ह्या ग्रुपाचो जो मर्जर मागतालो ताचो, की पळय पयलीं इलेक्शन जालां, पयलीं इलेक्शनांत चडांत चड सीट महाराष्ट्रवादी गोमंतकाक मेळ्ळ्या, आनी महाराष्ट्रवादी गोमंतकाची धोरणच अशें की महाराष्ट्रांत विलीन करचें, म्हणटकच गोंयांतल्या मेजॉरिटी लोकांनी विलीनीकरण मान्य केलां. त्या बेजीचेर गोंयचें विलीनीकरण महाराष्ट्रांत करचें, ह्या मुद्द्यान ताणी सुरवात केली. की इलेक्शन जालां, लोकांनी विलीनीकरणवादी सरकार निवडून दिलां, हाजो अर्थूच लोकांक विलीनीकरण जाय, म्हणून तें विलीनीकरण सदळ केंद्र सरकारान करचें. आनी अशें दिसलें तेन्ना की शास्त्रीजी तें पडटा काय कितें, अशें वेळार पुरुषोत्तम काकोडकार थंय वचून एक काम केलें. तांणी मुद्दो मांडलो तो असो की इलेक्शन हे लोकांची मेजॉरिटीची इच्छा काय कितें हाजेर अवलंबून नासता. इलेक्शनांत वेगळेंच घडून येता. इलेक्शनांत 60 लोक वांटून वचूं येतात आनी 40 जाणांचे रिप्रेजेंटेटीव निवडून येऊं येतात, म्हणजे 40 जाणांचे मत हे मेजॉरिटीचे मत जायना. दुसरें ताणी दुसरो एक मुद्दो मांडलो तो असो की जर तुमी म्हणटात की महाराष्ट्रवादी गोमंतकावटेन मेजॉरिटी आशिल्ली जाल्यार उरफाटी मतां आशिल्लीं ती तांची बेरीज करात. युनायटेड गोवन्स आनी काँग्रेस, हां काँग्रेसूय त्या इलेक्शनांत आशिल्ली, पूण काँग्रेसीचो गोंयांत एकय उमेदवार वेंचून आयलो ना. काँग्रेस आपूण काँग्रेसीक कांय मतां पडिल्लीं. म्हणटकच भाऊ काकोडकार हांणी अशी असो मुद्दो मांडलो की हीं जर विलीनीकरणाची मतां महाराष्ट्रवादी गोमंतकाक पडल्यात तीं, जाल्यार विरोधी मतां कितलीं आसतीं पळयात, तीं चड आसात. युनायटेड गोवन्स आनी काँग्रेस हीं मतां जर एकठांय केलीं ती त्या मतां परस चड आसा, हाजो अर्थ गोंयकारांक विलीनीकरण नाका. तो मुद्दो भायर पडटकच ताणें दुसरो मुद्दो हाडलो की अशें जर आसा तर मीड टर्म इलेक्शन घेवचें आनी लोकांक सांगचें की ह्या इलेक्शन ह्या विलीनीकरणाचो प्रश्न ठरोवपा खातीर जाता, त्या प्रमाणे लोकांनी मतदान करचें. परत काकोडकार हांणी जायतो प्रयत्न केलो पूण तो जाल्लो ना. आनी शास्त्रीजीच्या फुडारपणा सकल कॅबिनेटी केंद्र सरकाराच्या मंत्रिमंडळान निर्णय घेतलो की गोंयांत मीड टर्म इलेक्शन घेवन गोंयच्या फुडाराचो प्रश्न सोडवचो. कॅबिनेटीन डिसिजन घेतलें 1964, पूण तें घेवन कारवाई करचे पयलींच भारत, पाकिस्तान आनी चीन ह्या तिगांय मदीं संघर्श सुरू जालो. आनी हो संघर्श सुरू जाल्ल्यान
शास्त्रीजी ह्या विषयात हात घालूंक पावले ना, दुसऱ्यांनी कोणी पुढाकार घेतलो ना. म्हणजे तो जो निर्णय घेतिल्लो कॅबिनेटीन तो तसोच उरलो. मागीर भारत पाकिस्तान संघर्ष मिटोवपा खातीर ताशकंदाक एक समीट मिटींग जाली आणि त्या समीट मिटींगेक जेंदे कडेन शास्त्रीजी अकस्मात संसारात अंतरले आणि इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाली, मोरारजी भाई देसाय उप प्रधानमंत्री झाले. ताजे पहिली हो निर्णय कॅबिनेटीचो जातकच ताजी कारवाई जावची ह्या खातीर प्रयत्न झाले. गोयचे विधानसभेन एक खासगी ठराव पास केलो की गोयचे महाराष्ट्रात विलीनीकरण जावचे. महाराष्ट्र सरकारान एक ठराव पास केलो जो मुख्यमंत्र्यान मांडलो. मुख्यमंत्री वसंतराव नायक आशिल्ले, लक्षात घेतात ना, हो खासगी ठराव न्ही, महाराष्ट्राचो मुख्यमंत्र्यान ठराव मांडलो की गोयच्या विधानसभेन अशी अशी इच्छा व्यक्त केल्या, आम्ही ताजे स्वागत करतात आणि गोयचे विलीनीकरण महाराष्ट्रात अवश्य जावचे. ही तयारी ते कॅबिनेट डिसिजन पुढे वाटपाचे, मिड टर्म इलेक्शन घेऊपाचे. पण कितले मजगती शास्त्रीजी गेले आणि इंदिरा गांधी आणि मोरारजी भाई देसाय प्रधानमंत्री आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टर झाले. तांनी या विषयात हात घालो ना, निर्णय घेतिल्लो तसो आसा, तांणी कांय करूं ना. 1965 वर्सा पुरुषोत्तम काकोडकर हांणी तरेतरांनी प्रयत्न केला केंद्राच्या पुढाऱ्या कडेन दोन मागण्यो करून गोयचो प्रश्न जाता तितले बेगीन सोडया, कारण त्या प्रश्नाक लागून गोयच्या विकासा कडेन दुर्लक्ष जाता, गोयचो विकास सारखो जायना आणि पक्ष सारखो जाग्यार पडना. म्हणजे काँग्रेस पक्षाचो त्यांना इंटरेस्ट आशिल्लो, पक्ष सारखो जाग्यार पडना. आणि तिसरी गोष्ट म्हणल्यार इलेक्शन हो उपाय न्ही. आणि एक गजल लक्षात दवरलाय, हो इलेक्शन मिड टर्म इलेक्शनाचो निर्णय जेव्हा जाहीर जाऊन गोयकारांक कळ्ळो त्यांना एकूण एक विलीनीकरण विरोधक ताज्या विरोधात उभं राहतो. युनायटेड गोवन्सान विरोध केलो, काँग्रेसीन विरोध केलो, हरशी काँग्रेस सरकाराचो निर्णय पण लोकल काँग्रेसीन विरोध केलो. राष्ट्रमत ग्रुप, आता राष्ट्रमत ग्रुप परत शब्द येतलो म्हजो, ताजो अर्थ असो की राष्ट्रमत दिसाळे आणि ताजे भोंवतणी सबंद कोकणीचे जे पुरस्कर्ते आशिल्ले तांचो पंगड आशिल्लो, ताका लिडर नाशिल्लो. म्हणून हांव ताजो उल्लेख करता आसतना राष्ट्रमत ग्रुपच करतलो, कित्याक तो एक ग्रुप आशिल्लो, ताका लिडरशीप नाशिल्ली, ती संघटनाय नाशिल्ली, लूज ग्रुप. अशा जो जो मनीस ज्या ज्या मनशाक विलीनीकरण नाका आशिल्ले त्या त्या मनशान भायर सरून त्या केंद्राच्या निर्णयाक विरोध केला. विरोध करतकच परत फायल ती भितरूच उरली. म्हणटकच मागीर पुरुषोत्तम काकोडकर हांणी प्रयत्न केलो तो असो की इलेक्शन उपयोग ना, पण प्रश्न सोडवूंक जाय आणि बेगीन सोडवूंक जाय आणि तो तुम्ही दुसरं कितें उपाय काढून. ताणी सुचवूंक ना ओपिनियन पोल, लक्षात घरात खंयच्याच गोंयकारांक सुचवूंक ना, ताचेर येतलो मांडलो. दुसरो कितें उपाय काढून फक्त लोकांची इच्छा कळपा पुरते तुम्ही तो उपाय काढपाचो आणि त्या प्रमाणे हो विषय ठरवपाचो. 1965 वर्स सोंपले तो मेरेन कांयच जाले ना. पुरुषोत्तम काकोडकर आत्माय घडायत रावले पण केंद्र सरकारान कोणेच काना मनार घेतले ना, तसे उरले, कारवाई केली ना. ह्या फ्रस्ट्रेशनातल्या पुरुषोत्तम काकोडकर एक दीस उठून ऋषिकेशात गेले. आता फ्रस्ट्रेशन हो शब्द म्हजो हो तांचो न्ही. ताणी सांगला आमच्या डॉक्टर हरिचंद्रबाब नागवेकर एक मुलाखत दिल्या, लांब मुलाखत दिल्या, कित्याक आपण ऋषिकेशात गेलो, हो पावलो, कसो पावलो.
ते म्हणतात की हे करपाक आपल्याक मुंबई दिल्ली मुंबई दिल्ली अश्यो फावटी मारच्यो पडल्यो एकेका लिडराक मेळून हे पटोवपाक आनी तरी आसतना कोण पटोवन घेना त्या मनस्थितीत आपूण एक दीस रेल्वेच्या वेटिंग रुमांत बशिल्लो गाडी आयली त्या गाडयेक वचून बसलो आनी ऋषिकेशाक पावलो हे ताणें सांगलां पण हांव ताचो अर्थ लायता फ्रस्ट्रेशन आपूण कितें करूंक सोदता तें जायना तें घडून येना आनी गोंय सफर जाता हे खातीर ते उठून वैतागान म्हणटा तशें ऋषिकेशाक गेले ते ऋषिकेशाक वतकच फाटल्यान गोंदळ गोंयांत महाराष्ट्रांत सगळे कडेन की पुरुषोत्तम काकोडकराक किडनॅप केलो कोण म्हणटा पुरुषोत्तम काकोडकराक महाराष्ट्रांत मारून उडयलो की जाता विलिनीकरणाक विरोध करता म्हणून असो असो तितलोसो बोवाळ हो बोवाळ सुमार 3 महिने चल्लो आनी हो बोवाळ जेन्ना पुरुषोत्तम काकोडकराच्या कानार पावलो कित्याक तो थंय पयस कोणा एका साधूच्या झोपडेंत रावतालो ज्या जाग्यार वर्तमानपत्र बी कांय पावनाशिल्लें हो ताका कळटकच ताणें कळयलें थंयच्यान की आपूण बरो आसा आपूण ऋषिकेशाक आसा म्हणून त्या प्रमाणे मागीर केंद्र सरकाराचेरूय प्रेशर आयलो की हो मनीस प्रदेश काँग्रेसचो अध्यक्ष अकस्मात ना जाता म्हणटा तांकां आनी मे म्हयन्यांत तांणी पार्लमेंटांत जाहीर केलें की पुरुषोत्तम काकोडकार सेफ आसा तो ऋषिकेशाक आसा आनी तो रोखडो दिल्लीक येतलो म्हणून आतां जें फुडें घडटा तें ओपिनियन पोलाच्या दृश्टीन खूब म्हत्वाचें भोव करून ओपिनियन पोलाचो बापूय कोण असो जो प्रश्न विचारता त्या प्रश्नाक हांगा एक वेगळें उत्तर मेळटा जून महिन्यात पुरुषोत्तम काकोडकार दिल्लीक आयले ऋषिकेशाक 21 जून 1966 दिसा ते काँग्रेसचे अध्यक्ष कामराज हांकां मेळ्ळे आनी ताणें हीच बाजू मांडली की गोंयचो प्रस्न बेगीन सोडोवपाक जाय आनी ते तुमचे मीड टर्म इलेक्शन वताक उपयोग ना कामराजान ताणें तां सांगलें की हो प्रस्न पक्षाचो न्हय हो प्रस्न सरकाराचो तूं प्रधानमंत्र्याक मेळ पुरुषोत्तम काकोडकार इंदिरा गांधीक मेळ्ळे तिणें सांगलें सॉरी शास्त्रीजींनी बरोवन दवरलां की दीस इज द ओन्ली वे टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ गोवा खंयचो मीड टर्म इलेक्शन केंद्रीय फुडाऱ्यांचो मायंडसेट मातसो समजून घेवंक जाय काश्मीरांत रेफरेंडम मागताले आनी म्हणून रेफरेंडम म्हणटा त्या उतरा विशीं हांकां एक तरेचे नाका आशिल्ले तें उतर नाका आशिल्लें आनी ताका लागून हो प्रस्न उरतालो म्हणजे इंदिरा गांधीन जाप दिली ती अशी पुरुषोत्तम काकोडकराक की तूं कितें सांग पूण शास्त्रीजीचो निर्णय आपूण बदलूंक पुढाकार घेना प्रधानमंत्र्यान सरळ सांगलें आपूण घेना कित्याक ताणें बरोवन दवरला की दीस इज द ओन्ली वे टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ गोवा पुरुषोत्तम काकोडकार वचून मोरारजीभाय देसायक मेळ्ळे ते डेप्युटी प्रायम मिनिस्टर मोरारजीभाईनय मराठी भाईचे शब्द भाऊक कोट केल्यात ते शब्द अशे कॅबिनेट डिसिजन इज कॅबिनेट डिसिजन मिस्टर काकोडकर यू आर स्टील कन्फ्यूज कॅबिनेट डिसिजन इज कॅबिनेट डिसिजन मिस्टर काकोडकर यू आर स्टील कन्फ्यूज आनी ताणें सांगलें आपूण इनिशिएटीव घेना हे बदलपाक पुरुषोत्तम काकोडकर हांणी एक सिग्निफिकंट प्रश्न विचारलो बरें तुमी घेनात इनिशिएटीव पूण समजूया दुसऱ्यान कोणें घेतलो जाल्यार तुमी विरोध करतले ना तें उतर ताणें मोरारजी भाई कडल्यान घेतलें दुसऱ्यान कोणें जर इनिशिएटीव घेतलो कॅबिनेट डिसिजन बदलपाक आतां हें जाल्यार आपूण विरोध करचो ना पुरुषोत्तम काकोडकार सका पाटील हांकां सका पाटील हे तेन्ना मंत्रीमंडळांत एक मंत्री केंद्रीय मंत्रीमंडळांत हरशीं मनीस महाराष्ट्रीय पूण ताका गोंयचे महाराष्ट्रांत विलिनीकरण नाका आशिल्लें म्हणटकच तांकां पुरुषोत्तम काकोडकर हांणी पटयलें की पळय इलेक्शन म्हणटा त्या उपायांतल्यान हो प्रस्न सुटला कित्याक इलेक्शनांतल्यान परत सोळो बारा जातलें
वगर जर तुम्ही 3 वर्षांनी इलेक्शन घेतले महाराष्ट्रात गोवन तटात कोण मेळटले आणि युनायटेड गोवन्सात मार्ग मेळटले आणि कितें फरक पडटलो म्हणजे हो मार्ग न्हय तो प्रश्न सोडोवपाक आता दुसरो कितें तरी मार्ग जाय. सका पाटील हांणी सांगलें बरें आसा आपूण करता आणि 3 सप्टेंबर 1966 दिसा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची मिटींग ठरयली. म्हणटा सका पाटील हांणी पुरुषोत्तम काकोडकराक उतर दिलें की त्या 3 सप्टेंबराचे बसकेक आपूण हो प्रस्ताव मांडटा की तो निर्णय बोलवचो आणि आम्ही दुसरो निर्णय घेऊचो. आणि ते उतर दिले त्या प्रमाणे 3 सप्टेंबर 1966 बसकेक सका पाटील हांणी रिझोल्युशन मूव्ह केले की कॅबिनेटीन जे डिसिजन घेतला आम्ही टफ बोल घेऊपाचे ते रद्द करचे आणि गोयकारांची इच्छा समजून घेऊपा खातीर इच्छा इशू स्वका मुखार मांडून त्या इशूचे मत मिळवपा सारखो एक मेकॅनिझम आम्ही तयार करचो. थंय ओपिनियन पोल निवंत्रण करली ना ती कोणाक सुचली ना आणि कोणें म्हणय ना. म्हणपाचे आशिल्ले रेफरंडम पूण हांवें तुमकां सांगलें कारण कितें तें रेफरंडम म्हणटा त्या उतरां विशीं सगळे फाटी सरताले. रेफरंडम खरें म्हणूंक जाय आशिल्लें तें रेफरंडम आणि कर्म धर्म संयोगान कोणेंच ताका विरोध करनासतना तो ठराव पास 3 सप्टेंबर 1966 आणि ठराव पास जातकच केंद्र सरकारानं तसे डिसिजन आपले बदलले आणि इलेक्शन असो एक कितें तरी उपाय काढचो ज्यातूंतल्यान मेजॉरिटीचे मत कळचे अशे तरेचो निर्णय घेतलो. आता प्रॉब्लेम हांगा येलो तो की आमच्या कॉन्स्टिट्युशनान रेफरंडम घेवपाचे तजवीज ना. जे इंग्लंडाक आसात ते आपले पयल्यान रेफरंडम घेतात पयर तो ब्रेक्सीट रेफरंडम घेतला. आमच्या कॉन्स्टिट्युशनात रेफरंडम घेवपाची तजवीज ना. कितें करया कायदो करचो पडलो. कायदो कोणें करपाचो युनियन टेरिटरी आशिल्ल्यान गोंय एडमिनिस्ट्रेट करताली होम मिनिस्ट्री. म्हणटा होम मिनिस्ट्रीक सांगले बील तयार करपाक विधेयक तयार करपाक. ते विधेयक तयार करतना प्रॉब्लेम आयलो की हाका नाव कितें दिवचे हो मेकानिजम कायदो म्हणटकच ते नाव दिवचेच पडले तांकां डिफायन करचें पडलें रेफरंडम तर म्हणूंक मेळना. आणि केन्ना होम मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी एल पी सिंग हांणी ओपिनियन पोल हे टर्म सुचयले. आता तुमकां घडये प्रश्न पडटलो तूं थंय आशिल्लो काय म्हणून. ना हांव नाशिल्लो पूण ज्या मनशान आमकां सांगला खूब ते भाजे विशीं मिस्ट्री आशिल्ली आनी ते तरेचे नांव घेताले. कोण म्हणटाले सका पाटीलान सुचयले कोण म्हणटाले आनी कोणें सुचयले अशें म्हणटाले पूण ते खात्री नाशिल्ली. पूण सर्गेस्त आल्बान कुटू रिटायर्ड आय ए एस ऑफिसर हे एल पी सिंगाक बरे वळखताले तांणी ही गजाल आमकां क्लियर केली. पूण हे हांव सांगता तें म्हजें न्हय हे हांव सांगता तें आल्बान कुटून जें आमकां सांगलां की हे टर्म ओपिनियन पोल हे होम सेक्रेटरी एल पी सिंग हांणी सुचयले त्या प्रमाणे तांणी विधेयक बील तयार केलें आनी तें बील डिसेंबर म्हयन्यांत पार्लमेंटान पास केलें. आनी ते गोवा कॉमन एंड ड्यू ओपिनियन पोल एक्ट ह्या नांवान तो कायदो जालो. सारको 16 जानेवारीचे 1 महिने पयली केंद्र सरकारान हे काम इलेक्शन कमिशना कडेन सोपयले आनी तांणी तारीख ठरयली 16 जानेवारी 1967 फक्त 1 महिनो मदीं आशिल्ली. इलेक्शन कमिशन वता वोटर्स लिस्टा प्रमाणे हे कित्याक सांगता हांव एक दोन प्रश्न कोणें विचारता एनआरआयक मत दिल्लें काय कितें
आनी कोणाक मत आशिल्लें काय कितें. त्या खातीर सांगता की इलेक्शन कमिशन वोटर्स लिस्टा प्रमाणे वता म्हणजे तांणी जे वोटर्स लिस्ट तयार आशिल्ले त्या प्रमाणे वचपाचे ठरयले. पूण कांय गोंयकारा कडल्यान मागण्यो केल्यो की आमी गोंयकार आमची कुटुंब गोंयांत आसात पूण आमी केन्ना केअर घेवंक ना वोटर्स लिस्टा नांव घालून घेवपाचे. आमी नोकरे खातीर मुंबय आसात किंवा आनी खंय आसात. आमकां इलेक्शनाक इंट्रस्ट नाशिल्लो म्हणून आमी नांव केन्ना घालेंच ना. तेन्ना केंद्र सरकारान इलेक्शन कमिशनाक पर्स्युएड केलें की असले लोकांक ज्यांची कुटुंबां गोंयांत आसात पूण जे नोकरेक धंद्या निमतान भायर रावतात पूण नांव घालून घेवंक ना तांकां नांव घालूंक दिवचीं आनी त्या प्रमाणे तांकां तीं नांवां घालूंक दिलीं. आनी त्या प्रमाणे 16 जानेवारीक मतदान जालें. जशें आमचें इलेक्शनां जाता तशेंच बॅलट पेपराचेर फक्त 2 सिंबल आशिल्ले. खंयच्याच पार्टीचें नांव ना खंयच्याच मनशाचें नांव ना. एक सिंबॉल गुलाबाचें फूल जें विलिनीकरणाक वटेन आनी दुसरीं 2 पानां जीं युनियन टेरिटरी कंटिन्यू करपाक. एक सांगूंक जाय की केंद्र सरकारान निर्णय घेतना 2 ऑप्शन्स गोंयकारां मुखार दवरचीं हें ठरलें. एक ऑप्शन मर्जर वीथ महाराष्ट्र, दुसरें ऑप्शन कंटिन्युएशन ऑफ युनियन टेरिटरी. ऑलरेडी युनियन टेरिटरी आशिल्ली. अशे वेळार युनायटेड गोवन्सान मागणी केली की दुसरें ऑप्शन घटक राज्य आसचें. युनियन टेरिटरी न्ही स्टेटहूड हें दुसरें ऑप्शन आसचें जें केंद्र सरकारान मान्य केलें. आनी ताका लागून ही 2 ऑप्शन्स गोंयकारां मुखार उरलीं. एक तर विलिनीकरण ना जाल्यार आसा तशी युनियन टेरिटरी सांगली. मतदान जालें आनी त्या मतदानांत ३४,021 मतांनी विलिनीकरण गोंयकारांनी रिजेक्ट केलें आनी म्हणून गोंय आज अशें उरलें. प्रचार कसो जालो हो एक पॉयंट म्हत्वाचो. ह्या इतल्या पिरियडांत हें जें चलतालें त्या पिरियडांत प्रचार कसो जालो. प्रचारांत 2 मुख्य फरक आशिल्ले. महाराष्ट्रवादी गोमंतकाच्या प्रचाराक किंवा विलिनीकरणवादाच्या प्रचाराक एक युनिफायड कमांड आशिल्लो भाऊसाहेब बरोडकर. एक प्लॅटफॉर्म महाराष्ट्रातलो केदोय मोठो लिडर येऊ, एस एम जोशी, नागर गोरे, बॅरिस्टर नाथ पै, पिटर आल्वारीस, कोण येऊ प्लॅटफॉर्म ते आसा. कलापथक येऊ शाहीर साबळेचे किंवा शाहीर अमरशेखाचे प्लॅटफॉर्म ते आसा. मिटिंगो गोंयच्या लिडराच्यो जावं महाराष्ट्रातल्या लिडराच्यो जावं प्लॅटफॉर्म एकच. हें महाराष्ट्र बांदावळ जे विरोध करताले तांचे एक प्लॅटफॉर्म नाशिल्ले. तांची 5 प्लॅटफॉर्म आशिल्ले. हो फरक. एक प्लॅटफॉर्म युनायटेड गोवन्साचे, एक प्लॅटफॉर्म काँग्रेस पक्षाचे, हे 2 राजकीय पक्ष. एक प्लॅटफॉर्म राष्ट्रमत ग्रुपाचे, एक प्लॅटफॉर्म नवगोमंत कला पथकाचे आणि एक प्लॅटफॉर्म शाबू देसायच्या संघ प्रदेश ज्योतीचे. ह्या 5 जणांचो एकवट केन्ना जालो ना. एकवट करपाचो प्रयत्नच जालो ना. पूण ताका लागून कांय वाडलें ना. 5 जाण नॉर्मली असले संकटाचे वेळार कितें आसता आमी सगळे एकठांय येवया आनी हें काम करया असो जो प्रयत्न जाता तशें कांय घडलें ना. युनायटेड गोवन्सान आपल्या प्लॅटफॉर्माचेर आपलो प्रचार केलो. काँग्रेसीन आपल्या प्लॅटफॉर्माचेर आपलो प्रचार केलो. राष्ट्रमत ग्रुपान आपल्या प्लॅटफॉर्माचेर आपलो प्रचार केलो आनी कलापथक आनी संघ प्रदेश ज्योत आपआपले पद्दतीन वावुरले. फक्त एकच बरी गजाल आशिल्ली की ह्या 5 जणां मदीं एंटेगॉनिझम नाशिल्लो कसोच. एकमेका विशीं कोण कांयच वायट उलयनाशिल्लो. वेल्यान 5 जाण लोकांक एकच संदेश दिताले की विलिनीकरण ना. 5 जाण एकच संदेश. पूण 5 जाण एकठांय आयले अशें घडलें ना. कॉपरेशन आशिल्लें तें फक्त 3 ग्रुपां मदीं. पॉलिटिकल पक्षां मदीं तर कॉपरेशन बिलकूल नाशिल्लें. कित्याक डॉक्टर जॅक सिक्युरिटीचो काँग्रेसीक विरोध आशिल्लो आनी ताका लागून तें एकठांय येवंक शकत नाशिल्लें. राष्ट्रमत ग्रूप, कलापथक आनी शाबू देसाय
संघ प्रदेश ज्यो हे मदी सहकार्य आते सहकार्य कहली कलापथक कार्यक्रम जो ते फाटन राष्ट्रमत ग्रुप संघ प्रदेश जो मास्को गली रावली थी सभा जी तुम राष्ट्रमत ग्रुप आसा कारण ताजे कड़ी वेगरी संघटना नाशिंग हे तरेचे कॉपरेशन हा तिगा मदी आशिने पुण पांच ही जाना मदी नाशि को जर समझ आसत हमें वाचिल वाचला खूब कड़े लोग बरयता कल्पनेत कि डॉक्टर जैक डी सिकेडा वॉज दी लीडर ऑफ द एंटी मर्जर फ्रंट नो एंटी मर्जर फ्रंट मे मत नाशिनी कारण ये पांच ग्रुप वेगे वेगे वावरता ग्रुप लीडर को नाशि अशे तरेन प्रचार जावन हे हो विषय म्हणलो आतां कांय जाण भाऊसाहेब बांदोडकरांचेर एक आरोप करतात की निमाणे निमाणे कडेन भाऊकच विलीनीकरण नाकाशिल्लें असो एक आरोप करतात खरो पट म्हाका खबर ना पूण एक इन्सिडंट हांव तुमकां सांगूंक सोदतां जातूंतल्यान जाय जाल्यार एक इंडिकेशन मेळूं येता प्रचार सामको वयर चडिल्लो आसतना प्रचाराच्या कळसाचेर भाऊसाहेब बांदोडकर हांणी आमकां तीग जाणांक जेवणाचें आमंत्रण दिलें राष्ट्रमताचो संपादक चंद्रकांत केणी प्रकाशक श्रीपाद घारसे आनी हांव दिसरा टिका करतालो ब्रह्मास्त्रांतल्यान म्हणून उदय भेंब्रे अशे तीग जाणांक आमकां जेवणाक आपले घरा आलतुन्याचेर आपयले आपूण तुमचे कडेन उलोवंक सोदता आनी आपूण कित्याक विलीनीकरण मागता हे तुमकां पटोवंक सोदता अवश्य आमी आदरान ते आमंत्रण मान्य करून गेले एम एस प्रभून ते अरेंज केल्ले ताणें फक्त आमकां इंट्रोड्यूस करून तो गेलो चौगूच जाण आमी बसून जेवले जेवता आसतना भाऊ साहेबांनी आपले मत आमकां सांगले आनी ते अशें तुमी भुरगे तुमचे परस हांवें खूब पावसाळे चड पळयला म्हणटकच जे कितें हांवें येवजिलां तें तुमकां कळना हांवें कितें येवजिलां तर आमच्या म्हाका विलीनीकरण जाय तें महाराष्ट्रान गोंयचेर डॉमिनेशन करचें म्हणून न्हय आमच्या गोंयकारांच्या आंगांत इतले गूण आसात की आमी महाराष्ट्राचेर डॉमिनेशन करचें म्हणून आपल्याक विलीनीकरण जाय हे हांवें थोडे भितर सांगलां ताणें तें बरें लांब आनी कितें आर्ग्युमेंट करून सांगलें आमी थंडपणान खूब आदरान तांचें तें सगळें म्हणणें आयकून घेतलें जेवण सोंपलें आनी मागीर हळू विचारलें भाऊ आमच्यांनी कितें सांगूं जाता हय अवश्य म्हणालो सांग आनी जशें आमी तोंडांतल्यान ब्र काडनासतना आयकून घेतलें तशें आमचें म्हणणें भाऊनय बी एक शब्द काडनासतना आयकून घेतलें आनी आमी मुद्दो मांडलो तो असो तुजें म्हणणें आमकां समजलें पूण तूं जें कितें येवजिता तें घडूंकूच शकना लोकशाही हाचें कारण अशें की गोंय केलें महाराष्ट्र केलो गोंयचे आमदार वेंचून गेले जाल्यार चडांत चड कितले वचत दोन चड शक्यता एक कित्याक महाराष्ट्राची कॉन्स्टिट्युएन्सी पळयल्यार आमची गोंय एक कॉन्स्टिट्युएन्सी जाता पूण धरया दोन दोन आमदार अरेचशे लोकांचे विधानसभेंत कितलो प्रभाव घालतले दोन आमदार हाका मंत्री कर म्हणत जाल्यार कोण आयकतलो कोण आयकचो ना म्हणटकच हे आमी दर्यांत खसखस जातले आमी आमच्या हातांत कसलोच कंट्रोल उरचो ना आमकां कितें जाय हे आमचें म्हणणें आमकां कितें जाय आमकां आमचो मुख्यमंत्री कोण चव्हाण पवार फडणवीस नाका आमकां आमचो मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर जाय आनी ताका हेंय सांगलें की आमी फोंडे तालुक्यांत जंय आमचेर तोमाटां आनी फातर आनी तांतयां मारतात गेल्यार वाचपाची माणसां बी नाशिल्ली म्हाड्डोळ्यांतल्यान पास जावंक मेळनाशिल्लें सभा घेवंक मेळनाशिल्ली थंय आमी लोकांक सांगलां की तुमकां जर भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री जाय तर गोंय वेगळें दवरचेंच पडटलें जाल्यार महाराष्ट्रांत तो जातलो म्हणपाची खात्री ना
हेही ताका सांगून सोडलें ओंबळे प्रचार आम्ही केला आणि आमकां तें प्रामाणीकपणान दिसता म्हणून आमकां खात्रीच आसा की खंयचोच गोंयकार थंय मुख्यमंत्री जावंकूच शकना पूण तुमी हांगा मुख्यमंत्री जाले गोंयकार म्हणून आमकां तुमी आमचे आणि थंडसाणेन आयकून घेतले मागीर आमी निरोप घेतले आनी देंवले ते वयर दारांत रावले आनी आमी निमाणे सोपणार पावल्या भुरग्यांनो रावात म्हणून आमी रावले आनी घुंवले तुमी पळय उदळ कितें सांगलां ताजेर हांव विचार करतलो ही भाऊसाहेबाची निमाणी उतरां तुमी पळय जें उदळ सांगलें ताजेर हांव विचार करतलो म्हणून आतां हाजो कसो अर्थ काडचो हे जाण्याकल्यान ठरोवपाचें म्हणजे निमाण वेळार ताका आमी कितें सांगताले तें पटलें काय कितें कळना कळपाक मार्ग ना पूण काय फाटी सरणें शक्यच नाशिल्लें बरें पटलें जाल्यार पसून फाटी सरणें शक्य नाशिल्लें इतलें फुडें तें पाविल्लें आतां ओपिनियन पोल जालो ओपिनियन पोल जातकच फायदो कितें जालो आमचो असो एक प्रश्न येऊ येता ओपिनियन पोल आमी जिखले गोंयकार जिखले एक एक लक्षांत धरपाचें ओपिनियन पोल जातकच जें इलेक्शन जालें त्याच वर्सा तातूंत परत 16-12 शिवाजी गोमंतकाचें 12 युनायटेड गोवन्सचें बट तें सिच्युएशन बदल्लें ना मतदाराचो पळय जो जो मायंडसेट आशिल्लो तो बदल्लो ना तो तसोच उरलो त्या वर्सा आमचो फायदो जालो तो असो ओपिनियन पोलांतले जैताक लागून विधानसभा उरली युनियन टेरिटरी उरली म्हणटकच विधानसभा उरली विधानसभा उरली म्हणून विधानसभा राजभास कायदो करून कोंकणी राजभास करूंक पावली आनी कोंकणी राजभास केल्ल्यान भाशावार प्रांत रचनेंत आमकां वेगळें राज्य मेळ्ळें ना जाल्यार तें मेळचें नाशिल्लें ओपिनियन पोलांतली जैत ही बुन्याद आयच्या राज्याची दुर्दैवान आमच्या राज्यकर्त्यांक हाची जाणीवच ना ही जे राज्य ते आज भोगतात जी पदां ते आज भोगतात ताची बुन्याद ह्या ओपिनियन पोलाच्या जैतांत आसा थंय जर मातशें चुकिल्लें आनी 34,000 मतां जर उरपाटी गेल्ली तर आयज आमची दशा कितें जातली आशिल्ली आमी महाराष्ट्रांतले एक वो दोन तालुके एक डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर आमचेर राज्य करतलो आशिल्लो आनी गोंय राज्य म्हणटा ती एंटिटी उरचीच नाशिल्ली हो फायदो आमचो जावंक पावलो हाची जाणीव सरकाराक आसपाची गरज आसा दुर्दैवान ती ना तें कारण कोणें अभ्यास करूंकच ना म्हणटकच मायकल लोबो आनी विजय सरदेसाय हीं जरी दोन नांवां आमी घेतलीं तर 40 लोक असोच 40 मनीस अशेच कोणाक अभ्यास ना एक रवी नायक भुरगो आसतना फोण्या आमचे बरोबर बोवाळटालो पूण तो केवळ बोवाळटालो ताका ओपिनियन पोल समजलो काय ना आनी उदळ हांवें काँग्रेसमॅनाचो उल्लेख केलो आतां तुमी हिस्ट्री पळयली पंडीत जवाहरलाल नेहरून गोंयकारांक उतर दिलें काँग्रेसचो व्हडलो लिडर की तुमची एक खेरीत अस्मिताय आसा ती ताणें टॅक्नोलेज केली आनी ती प्रिजर्व करतले हें आमचें धोरण हें स्पश्ट केलें मागीर सका पाटील ह्या काँग्रेस फुडाऱ्यान तो प्रस्ताव जो मीड टर्म इलेक्शनाचो आशिल्लो तो बदलून ओपिनियन पोल केलो आनी तो ओपिनियन पोल करून घेवपाक पुरुषोत्तम काकोडकार धाप धांवन उक्त्यो काडीत वावुरलो हे सगळे काँग्रेस पुराण एकल्याचे नांव घेतात हे ताका खबरूय ना हे कितें घडलें म्हणजे अशी अशी दशा आसा आमची की 40 जाण आमी निवडून दिल्यात पूण 40 जाणां पैकी एकल्याकय ह्या ओपिनियन पोलाचो इतिहास किंवा ताचे म्हत्व कळना आनी म्हणून हांव म्हणटा की ह्या ओपिनियन पोलांतल्या विजयाचें म्हत्व गोंयच्या मुक्ती फाटोवपाक आसा गोंयचे मुक्तीन गोंयच्या लिबरेशनान आमकां स्वातंत्र्य दिलें आमकां लोकशाही दिली आमकां स्वराज्य दिलें
आमचे राज्य आमकां चलोवपाचो अधिकार लक्षांत धरात 3000 वर्सांच्या इतिहासांत गोंयकाराक पयलो मेळ्ळो. गोंयकार केन्ना राज्य जालो ना. दुसरे राजा आयले भायले, सातवाहन आयले, राष्ट्रकूट आयले, भोज आयले, मौर्य आयले, कदंब आयले, आदिलशाह आयले, पुर्तुगेज आयले. आमी प्रजाच, आमी प्रजाच उरली. आमचो केन्ना राजो जालो ना आनी आमच्या हातांत केन्ना सत्ता आयली ना. ती सत्ता पयली खेपे आमकां स्वातंत्र्या उपरांत मेळ्ळी. आनी आज जर आमी राज्य भोगतात, भारतांतल्या 29 राज्यांमदलें एक राज्य कोणाय परस कमी अधिकार ना आमकां, तितल्याच अभिमानान आमी जर ह्या देशांत बावणूंक शकतात एक राज्य म्हणून, जाल्यार ताजी बुन्याद आसा ओपिनियन पोलाच्या जैतात. थंय इल्लीशी चूक जाल्ली जाल्यार आज गोंयची अस्मिताय, गोंय, गोंयकार, गोंयकारपण ह्या उतरांत कांय अर्थ उरचो नाशिल्लो. आमी महाराष्ट्रीय जातले आशिल्ले, आमी मराठी मनीस जातले आशिल्ले, आमी महाराष्ट्र राज्यातले नागरीक जातले आशिल्ले. आतां एक प्रश्न उरता, ह्या ओपिनियन पोलाचो माहादर कोण? ताज्या पयली एक प्रश्न आसा, ह्या ओपिनियन पोलाक फादर आसा आसल्यारच कोण म्हणटा बोट दाखोवंक जातले. हांव 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 विचार मांडटा तो असो, आमचे इलेक्शन जाता दर 5 वर्सांनी, ह्या इलेक्शनाक कोण फादर आसता? ओपिनियन पोलांत मतदान केलें तशेंच मतदान आमी करतात. फरक इतलोच की थंय आमी मनशाक निवडून काडटात आमचो प्रतिनिधी म्हणून आनी तो मागीर राज्य चलयता. ओपिनियन पोल किंवा रेफरेंडमात आमी इशू वेचून काडटात, आमी मनशाक वेचून काडनात, आमी इशू वेचून काडटात. इतलोच फरक, मतदान त्याच पद्दतीन जाता. पयली इंग्लंडात रेफरेंडम जालो, युरोपियन युनियनात रावचे काय भायर सरचे, ब्रेक्सिट. ब्रेक्सिट ताजू बापूय कोण? ताजू जर बापूय ना, ताजो अर्थूच असो की इलेक्शनाक किंवा रेफरेंडमाक बापूय नासता. हो प्रोसेस परिस्थितींतल्यान इवॉल्व जाता आनी परिस्थितींतल्यान जो प्रस्न उप्रासला त्या प्रस्नाचेर एक सोल्युशन म्हणून रेफरेंडम येता आनी तो रेफरेंडम जाता. ताका कोण बापूय नासता. इतलें सांगतकच आनी एक गजाल सांगूंक जाय. डॉक्टर जॅक सिकेरा हांचे विशीं डिसरिस्पेक्ट न्हय मो. आनी हे जे ओपिनियन पोला उपरांत जल्माक आयल्या आनी जाणी डॉक्टर जॅक सिकेराक पळोवंक ना, तांचे परस हांव मातसो वेगळो. हांव डॉक्टर जॅक सिकेरी बरोबर वावुरना. डॉक्टर जॅक सिकेरांचे बरोबर ओपिनियन पोला पयली ते ओपोजिशन लिडर आसतना आमी गेल्यात कितलेशे प्रश्न घेवन असेंब्लीक मांडचे म्हणून, कोंकणीक बिकणीक तसले किंवा गोंयचे हिता विशींचे तेन्ना मेळ्यात उलयल्यात. ओपिनियन पोला वेळार मेळ्यात उलयल्यात. कांय कांय मिटिंगांनी डॉक्टर जॅक सिकेरा बरोबर भाशणांय केल्यात. ओपिनियन पोल जातकच फादर रुस वेग पुतीन हांणी म्हाका डॉक्टर सिकेरा म्हऱ्यांत धाडलो की आमी ताका जायतो पटोवपाचो प्रयत्न केलो म्हणून. की पळय, महाराष्ट्रवादी गोमंतकाची मतां इतलीं, विरोधी मतां इतलीं, युनायटेड गोवन्स आनी काँग्रेस जर अलायन्स जालें तर सहज सरकार फॉर्म जाता. तुवें कित्याक करना तशें? तो म्हणालो आमचें आयकून घेना कोणाय फादर लुसी वेळी कोतीन मडगांवचो. तुजे ताजे संबंद एकदम बरे आसात न्ही, तूं वचून कित्याक ताजे कडेन उलयना? म्हळ्यार हांव अशें उलयतां आनी हांव गेलो डॉक्टर जॅक सिकेरा म्हऱ्यांत बसून बरो वेळ उलयलो. आनी हांवें सगळें सांगतकच ताणें परत परत एकच गजाल म्हाका सांगली ती अशी, उदय कितें म्हणटा रे तूं, एवरी वोट दॅट इज अगेन्स्ट मर्जर इज ए वोट फॉर युनायटेड गोवन्स. हे पाळूपत कंटिन्युअस हेच उत्तर दिलें. एवरी वोट
that has been cast against merger is a vote for United Goans. आम्ही सांगलं दोतोर तसं नाही. हे खरे युनायटेड गोवन्सचे जे वोटर्स आशिले त्यांचे बाबतीत, पण आम्ही हिंदू बालेकिल्ल्यांनी वावरल्या. आम्ही आम्ही पोणे पोणे मिटिंगो घेतल्यात, आम्ही माशेलात मिटिंगो घेतल्यात, आणि आम्ही थंय लोकांक सांगला तुमकां भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री जाय जाल्यार गोंय वेगळे मरूंक जाय. ते लोक युनायटेड गोवन्साक मतं दिवचे ना. अलायन्स करप हे बरं जातलं. पण ताणें आयकलें ना, ताणें आयकलें ना, आनी परत इलेक्शन जालें तेन्ना परत 16-12 जालें. म्हणटकच डॉक्टर जॅक सिकेरा हें नांव परतें परतें हांव घेतां, कारण तांचो रोल तितलो म्हत्वाचो आसा. हें लक्षांत धरून जाय. ते आर नॉट आवट ऑफ डिसरिस्पेक्ट. हांव म्हजे मनांत तांचे विशीं खूब आदर आसा. आनी एक 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 सांगूंक सोदतां की तांच्या अंगात खूब गूण आशिल्ले. युनायटेड गोवनचे अध्यक्ष म्हणून ताणें बरें काम केलेंच, पूण विरोधी पक्ष फुडारी म्हणून खूब बरें काम केलें. कसलोय विशय आर्टिक्युलेट करपाचो खूब बरो गूण तांचे कडेन आशिल्लो. केंद्रीय फुडारी जेन्ना जेन्ना गोंयचे विशीं मेजर डिसिजन घेताले तेन्ना पयलीं भाऊसाहेब बांदोडकर आनी मागीर डॉक्टर जॅक सिकेरा हांचे कडेन उलयताले. आनी त्या त्या वेळार गोंयची केस डॉक्टर जॅक सिकेरा हांणी भोव बरे रितीन मांडले. हे तांचे गूण आसा. पूण एका मनशान, एका पक्षान किंवा एका ग्रुपान ओपिनियन पोल जिखूंक ना. ओपिनियन पोल जर आम्ही जिखूंक पावले तर सगळ्यांचे हात एकमेकांच्या हातात गेले. एक गजाल सांगूंक विसरला वगैरे, आम्ही तुमकां 5 प्लॅटफॉर्म सांगली. आनीक एक प्लॅटफॉर्म आशिल्ले, कित्याक तुमच्या मनांत एक प्रश्न येऊ येता, तूं आनी तो एकाच प्लॅटफॉर्माचेर कशें पावले. हांवें म्हणले न्ही, ओपिनियन पोलार सुदैवान आमचे कडेन पटे वचून आसा. एकाच एका प्लॅटफॉर्माचेर कशें पावले. कांय जाग्यांनी काँग्रेसीन नाशिल्ली सारकी आनी युनायटेड गोवन्सूय पक्ष नाशिल्ले. अशे वेळार लोक पुढे सरून मिटिंगो घेताले. अशी कल्पना करात, दोन गांव म्हजे दोळे मुखार म्हाका घट्ट याद आसा. एक काकोडे केपें तालुक्यांतलो आनी दुसरें उसगांव पोणे तालुक्यांतलो. जंय गांवांतले 4-5 जण लोकांक पटलां की विलिनीकरण बरें न्हय म्हणून, पूण आनीकूय लोक आसात ते मानूंक तयार ना. ते गोंदळिल्ले आसात किंवां ते विरोधी आसात. तर तांकां बदलूंक जाय, तांचें मतपरिवर्तन करूंक जाय. ते मतपरिवर्तन करतले जाल्यार मिटींग घेवंक जाय. ते मिटींग घेताले फाटल्यान बॅनर कोणाचो, फक्त 2 पानां. काँग्रेस ना, युनायटेड गोवन्स ना, कोण ना. 2 पानां हो बॅनर आनी मिटींगेक डॉक्टर जॅक सिकेरा आसताले युनायटेड गोवन्साचे प्रतिनिधी म्हणून, काँग्रेसचेय लोक आसताले आनी राष्ट्रमत ग्रुपांतलेय लोक आसताले. एक फोटो म्हजे कडेन आसा जातूंत हांव उलयतां काकोडेची मिटींग. गांवांतलो एक जाणटो गांवकार अध्यक्ष म्हणून बसला, 2 काँग्रेसचे कार्यकर्ते बसल्यात आनी डॉक्टर जॅक सिकेरा, ताज्या म्हऱ्यान डॉक्टर लुईस पॉक बार्बोस आनी ताज्या म्हऱ्यान यशवंत देसाय पणजेचो पयलो आमदार, ह्या बशिल्ले आसा. मिटींग कोणें घेतली लोकांनी, तांचें नांव कोणाक खबर ना कोणें घेतली. उसगांवची मिटींग रातची 11 वरांचेर जाली. कोण VIP नाशिल्ले, प्रेसिडेंट येवपाचो नाशिल्लो, प्रायम मिनिस्टर येवपाचो नाशिल्लो, पूण 11 वरांचेर त्या लोकांनी बसून मिटींग आयकली. हाचें कारण, गांवच्या जे लोक विलिनीकरणाक विरोध करताले तांणी पळयलें की हे लोक कन्फ्यूज आसात, हांकां सारकें समजावपाची गरज आसा आनी वेव्हार तांकां जाय आशिल्लो तो वेव्हार. सुरवातेक इमोशन आशिल्लें म्हत्वाचें, पूण मागीर मागीर लोक वेव्हाराचो विचार करूंक लागिल्ले. कितें बऱ्याक पडटलें, विलिनीकरण बऱ्याक पडटलें काय वेगळें गांवांत बऱ्याक पडटलें. आनी थंय आमचे सादे जापो आसताल्यो की तुका मुंबय वचप सोंपें जातलें काय पणजे वचप सोंपें जातलें, महाराष्ट्रांतले मंत्र्याक मेळप सोंपें जातलें काय गोंयचे मंत्र्याक मेळप सोंपें जातलें, तुजी काम गोंयांतच जावप बऱ्याक पडटली काय मुंबय वचून करची पडटली. साद्या सोप मनशांक हे एपील जातालें, हे आर्ग्युमेंट एपील जाताले. आनी अशे रितीन हे परिवर्तन जाल्ले आसा. हातूंत राष्ट्रमताचो खूब मोठो वांटो आसा. ताचें कारण अशें
की 1 सप्टेंबर 1963 दिसा ज्या दिसा राष्ट्रमत सुरू झाले त्या दिसाच्या राष्ट्रमताचा प्रचार सुरू झालो. बाकीच्या पक्षांनी मागीर केलो. पहिले दिसाच्या राष्ट्रमतान ही भूमिका घेतली की विलिनीकरण गोयात बऱ्याक पडचे ना. आणि ते कित्याक बऱ्याक पडचे ना हे दर दिसा वेगळे वेगळे तरेन वेगळे वेगळे पद्धतीन मांडून लोकांक पावले. आणि हो परिणाम झालो तो हिंदू मताचे. त्या वेळार क्रिस्तांव समाजाची लोकसंख्या गोयात साधारण 35%. मुसलमान समाज आज आशिल्लो आज आसा तितलो नाशिल्लो खूब थोडो आशिल्लो. 60% वयर हिंदू. आनी हिंदू मदीं सुरवातीक 99% लोक मराठी आनी विलिनीकरण जाय म्हणटी. हो तो कोंकणी मदीं म्हणून बोट दाखयतले इतलेच कोंकणी मदीं आशिल्ले. म्हणटकच हातूंत परिवर्तन करतलो जाल्यार ते हिंदू मदीं करूंक जाय आशिल्ले. क्रिस्तांव मदीं करपाची गरज नाशिल्ली. दुसरे तरेन सांगपाचें जाल्यार डॉक्टर सिकेराचें काम सोंपें आशिल्लें. तांकां खंयच्याच क्रिस्तांव मनशाक पटोवचें पडलें ना तें विलिनीकरण नाका म्हणून 100% क्रिस्तांव समाज. आनी ह्या हिंदू समाजाचें जें परिवर्तन जालें तें संपूर्ण राष्ट्रमताक लागून जालें अशें म्हणपाचें धाडस हांव करचो ना. पूण त्या राष्ट्रमतांतल्यान सतत 4 वर्सां लक्षांत धरात. हो प्रचार निमाणे पडलो न्ही, निमाणे 2 महिन्यांतलो न्ही. 1 सप्टेंबर 1963 जो प्रचार सुरू जाल्लो तो ओपिनियन पोला दिसा चालला. म्हणटकच हे सतत एक विशय घडायत तकलेन घालतकच ताचो परिणाम जाता. तो परिणाम मागीर ओपिनियन पोलाच्या जैतात दिसून आयलो. म्हणटकच हातूंतल्यान एक दिसून येता तें अशें आमकां की ओपिनियन पोलाक त्या पोलाच्या जैताक कोण एक व्यक्ती किंवा कोण एक पक्ष किंवा कोण एक ग्रुप हाका सगळें श्रेय दिवपाक मेळटा. श्रेय प्रत्येकाक आसा. श्रेय युनायटेड गोवन्साकय वता, श्रेय काँग्रेस पक्षाकय वता, श्रेय राष्ट्रमत ग्रुपाक वता, श्रेय कलापथकाक वता उल्हास भुयांवाच्या, आनी संघ प्रदेश ज्योतीक वता शाबूदेसायाच्या. पूण श्रेय वांटून वता. आनी जेन्ना श्रेय वांटून वता तेन्ना कोणाय एकल्याक हो ओपिनियन पोलाचो बापूय म्हूण बरो दाखोवप हें हिस्ट्री डिस्टॉर्ट केल्लें. हो दुसऱ्याचेर अन्याय जाता आनी हातूंतल्यान इतिहास विकृत जाता. तो इतिहास विकृत करपाचो प्रयत्न चल्ला हे खातीर समाजाचे प्रबोधन करपाची गरज आसा. हातूंत डॉक्टर जॅक सिकेराक उमेदवार येना. ताणें केलें तें काम उरलां. तांचे गूण आसात. पूण इतलें आसलें तरी एकलो ओपिनियन पोल जिखूंक शकचो नाशिल्लो. हांव तुमकां टक्केवारी सांगतालो. 35% क्रिस्तांव समाज 35% मतां जर पडिल्ली ओपिनियन पोल जिखूंक जावचो नाशिल्लो. तातूंत आनीक 16% पडली म्हणून 54% जाली. आनी म्हणून आमी ओपिनियन पोल जिखूंक पावले. ही 16% मतां कशी पडली. हाजी खूब बरी एनालिसीस ओपिनियन पोल जातकच रोखडीच सुरेश बाब कुंडू आमोणकार हांणी केल्ली आसा. ताची पुस्तक पुस्तिका प्रकाशीत केल्ली आसा. पूण ती म्हज्या हाताक सट करून मेळ्ळी ना. पूण हालींच म्हजो इश्ट संदेश प्रभुदेसाय हांणी एक स्टॅटिस्टिक्स काडून ताची एनालिसीस केल्ली आसा. आनी त्या एनालिसीस प्रमाणे 1963 युनायटेड गोवन्साक 38% मतां पडली. 1963 पयले वेंचणुकेंत युनायटेड गोवन्साक 38% मतां पडली. ओपिनियन पोलांत विलिनीकरण विरोधी मतां 54% जालीं. आनी ओपिनियन पोला उपरांत जी 1967 परत निवडणूक जाली तातूंत युनायटेड गोवन्साची मतां परत 38% जालीं. म्हणजे ती मतां वाडली ना, ती मतां तितलीच उरली. ही जी 16 मतां दुसरे कडल्यान आयली तांणी फरक केलो. आनी ती खंयच्यान आयली?
तेही संदेश प्रभुदेसाई चार्ट केला. त्याप्रमाणे महाराष्ट्रवादी गोमंतकाकडे 16 मतदार संघ आशिले. या 16 मतदार संघातल्या 10 मतदार संघांनी त्यांची मता उणी झाली. मिनिमम धरून 19% पर्यंत मता कमी झाल्या महाराष्ट्रवादी गोमंतकाच्या. आणि मतदार संघाचा शिवडी, मापशे, थिणी, दिवचल, पाळे, मुडकय, शिरोडा, सांगे, काणकोण, केपे 16 मतदारसंघातल्या 10 मतदारसंघांनी महाराष्ट्रवादी गोमंतकात पहिली इतली मतं पडली. ती मतं एवढे नाही आणि ती मतं एवढे नाही ना आम्ही ओपिनियन पोल जिंकून पावले. आणि ताजे उपरांत जे मिटिंग घडलं ते तुम्ही जाणा. खूप पेशन्सान तुम्ही हे सगळं ऐकले. या खातीर हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आनीक तुमचे जर कितेंय प्रश्न आसले तर ते विचारचे. हांगा मायक आसतलो. एकच विनंती, कित्याक खूब वेळ हांव सांगत अशें तुमी पासियेंस काडला, आयकत आसा, चड वेळ वचचो न्हय. ह्या खातीर प्रश्नांची प्रस्तावना करपाची गरज ना, सरळ प्रश्न विचारचो. प्रश्नांची आमी प्रस्तावना करची न्हय. एक मिनिट तुमचे कडेन ध्यान दिता हांव.